सो सो आईचे ह्या वर्ष फर्स्ट इनॉग्रल सेशन तुमक पु स्वागत असं बेस्ट विशिज फॉर द कॅलेंडर इयर ट्वेंटी ट्वेंटी थ्री आणि प्लॅटफॉर्मार केन जॉईन जाता एव्हरी इयर सपोर्ट करून तसे या वर्षी पुरा जणां उठू मेन सांग रुपार सहा रुपार किंचित रुपार गीता आणि विंगड विंगड कसा कसं विषय असं आम्ही भाग घेऊन आमच्या हे सांपारेवा देवाक अर्पण करुया म्हणून सो कोण जॉईन जाता ती तशी आज कोणी येईल पुराजन तुम स्वागत असं स्पेशली मालगड जन भक्तांना परमिशन घेऊन हे सेशन मुखार करता आमच्या गी गीता सेशन चलता असता हे फोर्थ पार्ट सिरिजाचे आणि मी धर्मा वय उल्चे असा सो एज एव्हरी टायम या प्लॅटफॉर्म कोण सपोर्ट करता ती स्पेशली कोण हे प्लॅटफॉर्म सूर केलेले तशींची सपोर्ट डेली करता असं ज्योतिनी माताजी कोण पोस्टर्स करता ती आणि महादेव प्रभू वजगोपी माताजी कोण हे इंस्ट्रुमेंटल ती हे प्लॅटफॉर्म मुखासून हाडाच्या खातीर पुराजना धन्यवाद म्हणून आता मी एक प्रार्थना न्हू या सेशना मुखार सुया की देवा हे आयची ट्वेंटी ट्वेंटी थ्री न्यू इयर एक श्रीमद गीता तशी एक विषय आम्ही मनावरचे म्हणजे देवान सांगील सर की गीताचे अध्ययन म्हणा रे बुद्धी रुपान देवाला सॅव केला म्हणकेची पूजा केला म्हणकेची सो देवान एक हाफ एन अवर फोर्टी फाय सा खातीर सान रुपार केले सॅव स्वीकार करून आमकां भक्तींत भाग घेऊ तस देवान आशीर्वाद दिवका का म्हणून कलकलीन प्रार्थन करुया ओम अज्ञान तिमिरादस्य ज्ञानांजन शलाखय चक्षु उनिलित मेन तस्मय श्री गुरु वेन नमो विष्णुपदाय प्रेष्ठाय भूतले श्रीमते स्वामी इति नामिने हे कृष्णा कृणासिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गो राधा कांत नमोस्ते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वशभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्रीयद्वैतगदाधर शिवासा गौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे सो पुराजना या सत्संग तुम झाले तुम स्वागत अस एक ब्रीफली रिकॅप करुया आम्ही कसं या सेशन जात पळ नश आणि त्याच्या नंतर आम्ही मुखार सुनायचे सेशना खातिर वच्या पळया सो सांगले भगवत गीताचे अध्ययन म्हणाऱ्या प्रुपात स्वामीन तिर इथले एम्फोसिस दिलेले की हे गीत तू कसं जॉव कान्सर्स मिळतात लाईफचे आणि तू हे अर्जुनाले डिलेम आशिले की कसं करचे म्हणून दोन्ही चॉईस रॉंग आशिले म्हणजे एक तू एक तागेले कुलाक जनाक मार्क पडते आणि चॉईस म्हणाल्यारी की ता ते युद्धात भाग घेणारी मुखार दुर्योधना राज्य जात असं सो तुले एक चार टॉपिक्स असा टॉलरन्स म्हणजे सहन करचे डिटॅचमेंट विशय करचे न्हय आणि भक्ती आणि आयचे टॉपिक धर्म धर्म म्हणजे कसं नाही म्हणून त्या ला कवर करुया तुमगेले कसं नाही कॉमेंट्स तुमी टायप इन करता करतात और कसं नाही असल्यारी आणि लास्टार कॉमेंट्स एक्सपिरियन्स असल्यारी हे सेशन तुमी शेअर करू येतात भक्तिजना सो आम्ही फर्स्ट सेशन कसं पळयलें म्हणजे टॉलरन्स टॉलरन्स म्हणजे सहन करचे ते आम्ही बिगता श्लोका दुखवून पडले आणि तातुल एक होड विषय म्हणजे सहन करचा पॅसिव्हिटी नाही बशी नाही ते ॲक्च्युअली होड लाईफचे सान विषया होड करची नाही आणि कसं होड विशय असा हे मनुष्य जन्माक ताकी एक इम्पॉर्टन्स दिवचे मात ते कसं होड आणि कसं सान कशी कळता तर देवाला कळता कळतं तर देवान सांगचे असं ते का बुद्धी होड विशय असा ता जर्मन लावचे म्हणून आणि ताजे खातिर आम्ही दृढ असू का कसल्या की परसिस्टंस जाऊ का कसल्या की देव सांगता येत्रे विषम येत्या हे अध्यात्मिक पथार वताना सुरे कसने नाही एक मना वचं असा कसं म्हणून कळलं अस ना ता विषा म्हणजे दिस म्हणून चला आसता ती संगात असता ती नियमित रुपार कस पण कितले जात तितले प्रयत्न करतात देव विष आश्वासन दिता परिणामे अमृतोपम उपम एक तोड फल मिळतले अमृता म्हणजे फल असं मागीर आम्ही पळले डिटॅचमेंट डिटॅचमेंट म्हणजे ॲटॅचमेंट ऑप्टोजीट की हे खाली संसारा विषय एक मस्त अटॅच जाऊन राबील निमित्त आम्ही आध्यात्मिक पथात ओर खंच्या पथांत लाईफचे इवन एज अ स्टुडंट एज अ बिझनेस एज अ प्रोफेशन खषयाला आम्ही अटॅच चढ असल्यारी मुखारस जायना म्हणून आमगेल कसं नाही की इंटेन्शन असं आम्ही लाईफ आ सक्सेस जाऊचे ते आमगेल इमोशन्स हा वैर घाल न आम्ही मुखार सितावचे ताजे खातरी आम्ही एक्झाम्पल पण ना, पक्क नाही कांच्या चांग दिवसावर आम्ही व्रत करतात ती उपवास दोर का त्यानं मन अंदेशा पुरो हा नक्का कसं नाही पुणे आमका प्रिय असेल आम खाऊ का म्हणून जाल्यार आम्ही कसं नाही की व्रत घेतील निमित्त दृढ असेल निमित्त आम्ही आमगेल कसं नाही इमोशन्स असले त्या दिवसा खातीर आम्ही तक्का इग्नोर करतली ती आणि आमगेल कसं कोरका त्या करतली म्हणजे आमगेल कसं इंटेंशन असं देवाला सेवा हो करचे ते आमगेले इमोशन्स आम्ही इग्नोर केले म्हणून आणि एक विषय म्हणाऱ्या हे जगत यांनी धडळ ती मुखास मस्त एप्रिशिएट करत पळला फिल्डात किती धडळ जॉन मुखासून सक्सेसफूल झाला म्हणून बिझनेस असं पुरो प्रोफेशन पुरो ओर समाजाच्या इतर कार्यात असल्या का की धड जसे आणि डिटॅचमेंट डिटर्मिनेशन आणि डिटॅचमेंट म्हणजे ते एक कोयनाचे दोन भाग म्हणून कसं की कंचकीयांचे विषय दृढ जगतात म्हणणार कंचकी आम्ही एक विषय धोर नू, नू ताके हो हो, एक इम्पॉर्टन्स देऊन फोकस देऊ नू तांतू मुखार सिद्धा ती आणि त्या जन आदिसून पुरा जन एप्रिशिएट करतात ती आध्यात्मिक विषय मात नाही कंचे विषय दृढ जाऊन आम्ही किती सक्सेसफुल जगता ती समाजात तू ताका एप्रिसिएशन मिळता ताक होगळ सिद्धा ती की हो आपण कितले दृढ असं म्हणून जाल्यार आम्ही त्या दृष्टांत पळलेले नाही की कशी एक एम्ब्रॉयडरी असल्यावर चंद एम्ब्रॉयडरी अंगवाल्या वयरी त्यांची एक क्लॉथा वैरी त्यांनी ते एम्ब्रॉयडरी असेल साईड भारी चंद दिसता ज्याला ते मागशी साईड पडलेल्या ते सूत कश कश कि दिसत्या पुरो डिझाईन ते दिसत ना त्यांची एक साईड चंद दिसत त्या एम्ब्रॉयडरी म्हणजे आम्ही केल्या दिसता की कोणी सक्सेसफुल अस तो किती दृढ अस म्हणून आमकां दिसता ते चंदाय आहे एक्चुअली ऍक्च्युली ताण लाईफ सक्सेसफुल जावच्या खातीर आणि मस्त सकड विषय ताण डिटॅच झालो तो म्हणजे एक कसं ताजेर फोकस करच्या खातीर मस्त सकड विषय ताण सोडलो असं तें आमकां दिसना सो so, मागीर आमी पळयलें कशें देवान सांगचें की आमगेर करचेंशी कार्य करचें जाल्यार ते रिजल्ट आमगेर हात्तान तूं ना म्हण सो कशें नाय आमी कार्य करताना ते रिजल्ट कशी आसों जाल्यार आमी ते रिजल्टा वयर फिक्स येट जायनासी आमी मुखार सिद्दा वच्चें म्हण so, सो डिटॅचमेंट म्हळ्यार केरलेसनच न्ही की कसलें जावं म्हाका कस ना तशी न्हय कसलें की अर्जुन तर युध्दा भाग घेता आशिल्लो मात डिटॅचमेंट म्हणल्यार खंयचे एक विशय आरी कस की एक होड कारण आरी आम्ही कस की आमगेले मन लावचे म्हणून सो त्या so, लेखार आम्ही पळयले डिटॅचमेंट म्हणल्यार आमगेली चेतनाशक्ती कॉन्शियसनस खंयची वयर आमी मन लायता ती ते एक होड विशय म्हणून ताजे खातीर आमी केन्नाय चैतना शक्ती आमगेले एक एक खंयचो एक सान संवसारा विशयार गेल्यार ते आमगेले कॉन्शियसनस श्रिंक जत्ता म्हणून जाल्यार आमगेले चेतना शक्तीर आमी मस्त सकड अनुभव करूं येत आणि मनुष्य जन्मान तू मिळेल खात जीवन देवान आमक जी ते एक भाग्य दिलेलं अस की मस्त सकड देवाल भक्ती विषय आध्यात्मिक विषय आणि एक जन्मचे विषय अनुभव करत आम्ही एक एक्झाम्पल पळले की एक भरतनाट्यम पफॉर्मन्स पळतात जायला ते कोण ऑडियन्स आणि तीन दृष्टिकोन तंगे चेतनाशक्ती अशा पुरो एक चेतनाशक्ती आणि अशी वर्षापुरती की खाली एक शारीरिक दृष्टी कोणी पळोचे पुरो ते भरतनाट्यम डांसर ते डांसर पळोचे पुरो ती दोन्ही दृष्टी अशी पुरो की कोणाक आर्टिस्ट ते कोण आर्टिस्ट अस कोणा त्या आर्टा विषय गोत अस त्यांनी ते एप्रिशिएट करतली हां हे मुद्र कितले छंद अस हे एक्सप्रेशन डांसर डान्सर कितले छंद अस जे आणि कोणी ऑडियन्स असे पुरो कोण हे पळता अस आर्टिस्ट एक्सपिरियन्स करता जे कोणाक आध्यात्मिक विषयाचे गुत्त अस त्यांनी एक ते नृत्य पळून आध्यात्मिक आनंद अनुभव करचे पुरो की त्या नृत्यात कितले ते चंद देवाल लील पळयता असं आणि ते नृत्य पळून भरतनाट्यमचे देवाल विषयी उडगास येऊच्या पुरो चेतना शक्ती कितले एक्सपांड जाता कशी त्या उपयोग करतात त्या आमका लाईफात विंगड विंगड अनुभव स्पेशली चांग रुपारी आध्यात्मिक या जन्मात मिळचे साध्य आता असताना आम्ही रिजल्ट देवां सांगले फिक्स एट असे ना जेवण म्हणजे एक एक पंत करताना सक्सेसफुल जातली म्हणजे कसं ते कार्य करतात जावचे पूरो और एक एक पंतथ ट्राय करतरी जयनांत भगवत गीता कसं सांगचे असे की आउटर रिझल्ट इम्पॉर्टंट नाही म्हणून भाईला ना ट्राय करताना एक एक पंत पुरो एक एक पंत जयनासचे पुरो ते आमे कंट्रोल ना इन्नर रिजल्ट गरंटीड असून ते कसं एक परिवर्तन जाता त्या खंडित देव मुखारसून वर भक्ती दृढ जाता म्हणून सो so देवान एक प्रकार सांग आमकां कशी असे ध्रुव महाराजान दृष्टी पडले एक्झाम्पल पडलेले दृष्टांत की कशी ध्रुव महाराज एक अंत कसं की आशिले की एक होड राज्य जाऊ का म्हणून आणि ताजी कथि कसं की एक वना वचून तपस्य केली नारद मुनी आशिर्वादान ताणे ओम नमो भगवते म्हणले म्हले जाव का होड राज्य जलरी ताण त्या भाग घेऊन तागेल कसंगी एक ट्राय केले त्यांना ताज्या की ताण कसं ते मन अंतशील ते जाव का ताजे की ना कसंगी होड विषय ता म्हणून सो ते आम्ही पळले की कशी आम्ही आम्ही चेतना शक्ती देवा खात उपयोग ती मी कसं कसं अनुभव करू येत म्हणून पळले डिटॅच जाऊन की आम्ही खंच्या विषयावर फोकस करू का केल्यारी ऑटोमॅटिकली ते आमकां आउटर रिझल्ट कशी असो इनर रिझल्ट गॅरंटीड असत ते आम्ही ध्रुव महाराज काणी दखन पळत मागीर थर्ड सेशनात भक्ती वयर गेलेली आणि लास्ट टाइम ते एक श्लोका वैरी सगळे सेशन केलेले की तस्मात सर्वेशु कालेषु मा मनुस्मर युद्धच्या मय अर्पित मनोबुद्धीर मा ममे वैशसी असंशय म्हणून आमी पळयले की भक्ती म्हणल्यार आमगेले एक लाईफाचे पार्ट न्ही की हां ट्वेंटी फोर आवर्स वन आवर भक्ती म्हणून तशी न्ही भगवद्गीतान कसं सांगचे म्हणल्यार आमगे लाईफाची भक्तीच पार्ट म्हणून त्या प्रकारात आम्ही ताजे पळो येत म्हणून आणि मा मनुस्मर म्हणून देवान सांगचे मां मनुस्मर म्हणल्यार भक्तीचे इट्स मोर आउट ऑफ योर एटिट्यूड म्हणजे इनर डिस्पोजिशन मन मनात कसं नसं भाईची दृष्टीन मा मनुस्मर युद्धाचे देवा अर्जुना सांगचे की ते युद्ध कोरका तू म्हणून आणि मिखिल विषयी उडगास कर कशी मय अर्पित मनोबुद्धी री म्हणून आणि पळले ह्या श्लोका दुखून आणि ताजे एक अर्थ काढून घेतलो म्हणजे देवाक कशी उडगास कोरका म्हणून म्हणजे अशी नाही की कसं नाही एक बाय हार्ट कोर नू ओर कसं नाय एक तत्व अंडरस्टँड झाल्यावर देवाला उडगास येतात म्हणजे एकदम मेमरी पॉवर उडगास करचे कसं की बुद्धी उपयोग करून कसं की तत्व अंडरस्टेंड केले री त्या मात देवाल भक्ती नाही देवाल मय मय अर्पित मनोबुद्धीरी देव सांगता की एज अ पर्सन तुम्ही उडगास करून आम्ही एक दृष्ट्यात पळलं म्हणजे आम्ही गेल्या रे कोणाले घडकड मस्त वर्ष नंतर गेल्या रे आणि ते घडकड गेले सिद्ध कोण कोण आमकणा घडकड चिंकली तांनी आमकां कसं आमगेले आमकां लायक जाता आमगेले फेवरेट वस्तू पुरा तांणी दिता ती हय हें तुका हें आयटम लायक जातलो हें आयटम लायक जातलो तुका हो विशय लायक जातलो तेन्ना आमकां इतली भारी खुशी जातली की एज अ पर्सन तो म्हाका उडगास करता असो म्हणून म्हळ्यार म्हाका कसो लायक जाता म्हगेले कसो प्रिय आसा म्हाका खंयचे विशय खंयचे विशयान म्हाका खुशी जाता तोच विशयाचो उल्लेख करता आसतो हें पुरा आमी तें केल्ल्यार आमकां एज अ पर्सन आमी हॅप्पी जातली ती की हा या फॅमिली हा इतले वर्ष नंतर गेला जर सांसान विषय मेगेल विषय पुरा उडगास मू म्हणून आम्ही भारी प्रसन्न जातली ती म्हणून तशी देवान सांगचे की एज अ पर्सन मग उडगास कर या ती मेगेल विषय मेगेल लिला तू कसं कसं असं मागे ते उडगास केल्यारी ती ते खुशी जाता म्हणून देवान सांगचे असं एज अ पर्सन कसं की एक ते आत्मी येतात और ते आम्ही केव्हा भक्ती करतात ती देवा एज अ पर्सन ते ना ते भारी पर्सनल रिमेंबरन्स म्हणतात पण त्यांची देव सांगता मय अर्पित मनोबुद्धी रि म्हणून तो कसं ना आम्ही लाईफ अंत करता ते देवाला उडगास केल्या तो एक होड विषय देवा एज अ पर्सन उडगास करू नये हिची भक्ती म्हणून आणि आम्ही कसं ना कोर्स अशी लाईफ आणतो ते चेंज करू का म्हणून ना जे ताजे पर्पज चेंज करू का म्हणून सांगेल ताजे खातीर आम्ही दोन पॉईंट पण येले ना की आम्ही हे संसारात असताना मेनली आम्ही दोन वेजान ये चेतना शक्ती बाहेर येत बुद्धी रुपारी आणि मनाचे इमोशन झाले म्हणजे एक इमोशनल पाथवे असा आणि एक रॅशनल पाथवे असा म्हणजे आम्ही एक बुद्धी उपयोग करचे आणि एक इमोशन एक्सप्रेस करचे म्हणून त्याचे खात्री एक दृष्टांता पळल्यारी की खेळ होड होंक्शना गेल्या री आम्ही मना थ्रू आम्ही कसं एप्रिशिएट करतली हो कितले छंद डेकोरेशन असं कितले लाईक म्युझिक प्ले करता असं हे मना थ्रू ते अनुभव करतली इंद्रिया थ्रू त्या मना थ्रू आणि बुद्धीन कसं एक्सपिरियंस करतली ती कसं करतली ती फंक्शन आन तू कोण व्हड मनुष कोण इम्पॉर्टंट जन अस ती तांगेल्या वचून उरलो का आमी की एक शिक्षा आमकां ओर तांगे लोटी कनेक्ट झाल्या की, की बेनिफिट त्यांच एक फंक्शन आन तू आम्ही मना उपयोग करता असा ती एप्रिशिएट करच्या का आणि बुद्धी उपयोग करता असा ती खंची कोणालोट कनेक्ट जावचे त्या सिच्युएशन आम्ही कसं केले की मुखारसून बेनिफिट जातले पुरा त्यापुरा एक्सपेक्ट करतात सो so, मन आणि बुद्धी हे दोन चॅनल अस आणि देव कसं सांगता मया अर्पित मनोबुद्धीर म्हणून म्हणजे बुद्धिवय आणि मन वय मेगेल वयर फोकस सारख्या ती भायची आम्ही कसं ती इट डज नॉट मॅटर मच कसं झालं की परिस्थितीत तू आमेलं स्त्री पुरुष आमगेले घरात काम असे पुरो बिझनेसात असे पुरो प्रोफेशन असे पुरो फॅमिली आम्ही टेक केअर करचे पुरो ती ॲज स्टुडंट्स असे पुरो आमगे भायली दृष्टीनं फॅमिली परिस्थिती भायली दृष्टीनं आमगे पुरा विंगड विंगड असे पुरो जे भितल वयल्यानं महामनुस्मर म्हणून सो so, ताजी खात आम्ही दृष्टांत पळले की पर्पज इम्पॉर्टंट आम्ही कसं करतात ते कसले करतात ती म्हणून आम्ही ताजी खात दृष्टांत पळले की टीचे टीचिंग शिक्षण त्याशे पुरो जर एक टीचर कसले शिकची म्हणजे तो विंगड विंगड कारण नसे पुरो एक कोणी टीचर दुडवा खात्री करचे पुरो एक कोणी टीचर अशी कसले पुरो की ताकी फॅमिली पुरा टीचर अशी नी ती ताका तो बी टीचर जला और एक कोणी असे पुरो कोण एक टीचर ताक इतकी लाईक जलेले की ताक दिसले की लाईफ आता हा गेल्या म्हणके जाव का म्हणून so, सो एक ऍक्टिव्हिटी एक आम्ही पळयत मग ते कसले व्यक्ती ते ऍक्टिव्हिटी करता ताची कारण विंगड असं म्हणजे पर्पज इज मोर इम्पोर्टंट इम्पॉर्टंट म्हणून पळले तशी एक पर्पज आमगे पर्पजे आमगे मन बुद्धीचे उपयोग करून आम्ही केल्यारी आम्ही देवाल उपासना म्हणजे देवा लागी वची तशी आम्ही ऍक्टिव्हिटीजात भाग घेतात ती आम्ही नाही फॅमिली नाही विंगडजनाख देवाला हाडची तशी आमगे लाईफची एक पर्पज करता ती भक्तीन तू त्या एक होड पर्पज म्हणून सो आम्ही के मन आणि बुद्धी देवाल खातिर उपयोग करता मया अर्पित मया मया अर्पित मनोबुद्धी म्हणून सो आम्ही केली बुद्धी उपयोग करतात कसल्या खात की हे अंडरस्टेंड करचे हे मन आवरचे का की देव पुराप पशी ग्रेटेस्ट वॅल्यू आमच्या लाईफात म्हणून ताजे की ना ने व्हड विषय लाइफ लाईफात मस्त सकट विषय टेक केयर सर केअर करचे असं ताज्या खात पळले की आम्ही ट्रैवल करता करताना आमगेले दो दोन तीन बॅग अशा पुरो ये जे एक सा विंगड एक बॅग अशा पुरो खंच्या दुड धरला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कार्ड असेनार ट्रॅव्हल करताना विंगड दोन बॅग खग ते इम्पॉर्टंट अशी बॅग खंच्या दुड असा खंच्या इम्पॉर्टंट कार्ड अशा पूरो त्या आम्ही आमगे लागी रात्री दवरतली ती दवर ते तग ती तशीच आमगे लाईफान तू मस्त सकट विषय असे पुरो जर ते आमगे भक्तीच बॅग असं आमगेले मस्त बॅग असं ती जर ते त्यांची भक्तीच बॅग असं ते आमगे लगी दवर न्हू ते एक इम्पॉर्टंट दवरले री आम्ही त्या मुखार सुचे म्हणजे आमगे इंटेलिजन्स वी यूज टू अंडरस्टेंड दॅट कृष्णा इज ऑफ ग्रेटेस्ट व्हॅल्यू म्हणून देवाल की ना होड विषय हे जन्मांत ना म्हणून आणि आम्ही भक्तीन तू दोन प्रकार आज पडलेले इमर्सिव्ह आणि इन्क्लुसिव्ह म्हणून इमर्सिव म्हणजे सर्टन टाईम ऑफ द डे ऑर सर्टन टाईम विंगड विंगड परिस्थिती परिस्थिती लेखात इमर्सिव्ह्यारी त्या टायमारी एक्सक्लुझिव्हली डिवोशनल ऍक्टिव्हिटीज देवाल नामस्मरण करची की देवस्थानवरची की विंगडचे पूजा शास्त्र देवाल पारायण करचे हे सत्संगा भाग घेचे ते विंगड पुरा विषय दवर न्हू देवाल विषयी मन आवरता इमर्सिव्ह भक्ती म्हणून सांगित आणि इन्क्लुझिव्ह भक्ती म्हणल्या आमगे मस्त सगळ्या ड्युटीज आसा ती आम्ही करता असता ती जे त्यावे अल्टिमेटली देवान दिलेलो आमक म्हणून कशी आम्ही ताजे खात्री एक्झाम्पल ना की कसं ना एक चोरी झाल्यारी तो एक पोलीस स्टेशन गेले पोलीस स्टेशनचा इंस्पेक्टर असा तो सांगच्या पुरो की हे कसं, तो केलना कसं जलना, की तू क्रायम रिपोर्ट केला ना पण मिगेल जलना नाही तू विंगड पोलीस स्टेशन वचू का कस की हे जलेल वस्तू त्या पोलीस स्टेशना अंडर असा म्हणजे त्या पोलीस स्टेशनचे जुलिस्डिशन अंडर असे हे नाही न मग ताचे कशी कनेक्ट नाही की आमगे आमच्या लाईफात खस विषय असा पुरा फॅमिली जॉब खंच्या परिस्थितीत असा पूरा कृष्णा अंडर असल असलो न विषय ना जीवनात कृष्णा सोन असं पूरा कसं लाईफ अंदर असं त्या कृष्णा तू डायरेक्टली कनेक्टेड असा म्हणून पळत सो भक्ती म्हणल्या रिस्पॉन्सिबल वय रिस्पॉन्सिबल वय सो आम्ही भक्ती ती आमगेल कसं की आम परिस्थिती आम्ही त्यांची एक फॅमिली जन्म आणता ती कसं की आमगेल एक पार्ट ऑफ द वर्ल्ड असं ते आमगेल आहे म्हणून आम्ही मनावरचे नज कशी कोणी आमका कोणी तांगेल वस्तू कोणी वेकेशन वतात तांगेल वस्तू आमगेल घडकट दवरच्या पुरो की हा एक महिन्या नेता ते दोळ दो ते तू दवर घे म्हणून त्यात आम्ही अशी लेखना ती की ते आमगेल वस्तू म्हणून आम्ही गोत की ते एक महिन्यात आमगेल नाही कोणत्या व्यक्ती रिटर्न देऊ का म्हणून तशीच आमगे लाईफ आणतो आमगेल कसं परिस्थिती असं ते देवान आमक दिलेलं सो वी बिकम कस्टोडियन ओनर्स न कस्टोडियन ऑफ माय पार्ट ऑफ द वर्ल्ड आमे कसं एक दवां दिलेली ती एक परिस्थिती असा ताजी कस्टोडियन्स जातात फॅमिली असो जॉब असो सो दोन ट्रॅकर की एक इमर्शन म्हणजे एक पॉइंटेड देवा भक्तीचे कार्यान भाग घेऊ आणि विंगड वेळ वेळार कसं ते कर्तव्य असं करता करतातापचे आणि दोन्ही कनेक्टेड असं आम्ही आमगेली फॅमिली चूज करना ती परिस्थिती चूज करना ती पर्टिक्युलर सिच्युएशन येतातरी त्या सिच्युएशन तू आम्ही पर्पज क्लिअर दरल्यारी ते पूरा ते कनेक्ट सो आमगे सोय ड्युटी एव्हरी सेशन तू ते आम्ही आयच्या सेशन कंटिन्यू कर की धर्म म्हणजे कसं नाही म्हणून सो नेक्स्ट ट्वेंटी मिनिट्स धर्माच कॉन्सेप्टा आम्ही पळया ताज्या खात हे एक श्लोक घेतला सो त्याचे विषय पळया सो पळयल्यार आम्ही फ्लो पळत या थ्री सिरिजाचे की सुरे विषयात तू आम्ही पळले की लाईफात तू अप्स अँड डाऊन्स येतले ते टॉलरेट कर आणि स्टडी असू का म्हणून खंच्या विषय इम्पॉर्टन्स दिंच्या विषय इम्पॉर्टन्स त्या मनावर अर्जुन कष्टांत आशिओ नाशि कसं कोरका म्हणून कुल धर्म की क्षत्रिय धर्म करता सांगले कसं तुम्ही धर्म करचे कोरका म्हणून आणि कोणाला वोट तू लढाय करची त्या तुगेल चॉईस नाही रे अर्जुन तू तुगे धर्म कोर का आणि कंची होड विषय म्हणला रे त्या क्षत्रिय धर्म कोर समाज आणतो त्या धर्म संस्थापनार्थ आहे त्या देवाल कार्य आणतो तू त्या तू, तू भागेदार भागीदार जाऊ का म्हणून देव सांगता आणि सेकंड पॉईंट म्हणजे फ्लो आणता मी पण डिटॅचमेंट डिटॅचमेंट म्हणजे सहा विषयाक तरी आम्ही इनडिफरंट जाऊ कसं होड करची नाही जाल्यार कसं की ते ते एक हाय एअर पर्पज आउट कनेक्ट जावचे आणि ते हाय एअर पर्पज कसं ना आम्ही थर्ड सेशनात पळलेले ना की त्या भक्ती आणि त्या भक्तीन तू आम्ही भाग घेता ती तेन्ना ते आम्ही हाय एअर पर्पज आउट टू म्हणजे देवाल प्रती आम्ही आकर्षित जाता ती म्हण आणि धर्म हे कसं ना देवान आम्ही हे एक श्लोक घेता तीन पंथ रिपीट करता तुम्ही तुमगेल तुमगेल सिच्युएशन तुम्ही रिपीट करू येता सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणं व्रज अहं त्वं सर्वपापेभ्यो मोक्षयस्यामि मासुचह सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वं सर्वपापेभ्यो मोक्षयस्यामि मासुचह सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वं सर्वपापेभ्यो मोक्षश्यामी मासुच ह देव सांगता की सर्व धर्मांपर्यंत जे माम एकम शरण तशी मला कसं नाही एक एक पंत धर्म म्हणाऱ्या इंटरप्रिटेट करतात म्हणजे खंचे समाजाक बिलॉंग करता म्हणून म्हणजे हिंदू समाज की ख्रिश्चन समाज की कंची धर्मा फॉलो करता म्हणून सो देव त्या लेवला सांगना देव एक लेवल आणि डीपर वता आणि आणि हे सांगता की मेन तत्व कसं नाही खंचे रिलीजन फॉलो करचे की देवाल प्रती भक्ती डेव्हलप जाऊ का म्हणून ते कंचे धर्म फॉलो केल्यारी मेन विषय म्हणजे कसल्या री आध्यात्मिक विषया प्रती देवाल प्रती आमेल भक्ती डेव्हलॉप जाऊका सो ते मेन एस कसं नाय देव सांगता म्हणून सो धर्म विंगड विंगड पुरो कशी अर्जुन अर्जुनाक देव सांगता त्या टायमारी कुलधर्म आणि क्षत्रिय धर्म धर्मे क्षत्रिय धर्म फॉलो का कसं की देवान सांगितलं ते क्षत्रिय धर्मान धर्म जपताले म्हणजे री डेव्हलप डिवोशन फॉर द लॉर्ड ते एक देवाल भक्ती करचे मेन एक धर्मचे मिनींग सो so, एक प्रकार श्लोक मेसेज री डीप असं की आमगे पुरा जे मस्त सकडा लाईफात धर्माच धर्म एक मिनी डेट वॉट सस्टेन्स म्हणजे ते खचे निमित्त आमगे लाईफ कॅरी ऑन जाता शांग रुपार जीवन करू येतो तोच विषय धर्म आणि ते धर्म ते जोडसून असत ते सेपरेट करचे जायना कशी साखर म्हणल्या गोडस तर साखर म्हणू ज साखर असं गोडसाण गोडसल्याची मीठ म्हणजे तातूंत मिस आसतल्यांची सॉल्ट म्हणजे सॉल्टी आसतल्यांची ते, सा। ता ते सेपरे... शुगर आनी सेपरेट शुगर आणि स्वीटनेस सेपरेट करू साखर आणि गोडसी सेपरेट करू जे पुरा म्हणतात पण नॉन लिव्ह पुरो अच्छा चेतन आनातील जाल्यार आत्मा लय कसं एक धर्म अस म्हणल्यार आम्ही आमगेले एक खातीर एक सेवक सेव करचे आमगेले एक भावना आसा आनी प्रिती करची भावना ते आत्मास्तत्व खंयचे कान तूं जन्मान आयल्यार आमी ती भावना पळोव येत वागा जन्मान आयल्यार तो वाग विंगडजना जाणां मान मारन खावचे पुरो जाल्यार तागेले चेडवाक तो वाग जाल्यार वय वा कसं की एक प्रितीन पळयता म्हळ्यार वाघात जन्मात मनुष्य जन्मांत आयल्यारी आम्ही ते आत्मा ते एक तत्व पळ येत पशु जीवन असो मनुष्य जीवन असो कसं की एक अस असल्यारी की आम्ही एक सेवा भाग सेव करता, करता आमके ती आणि आमगेले एक प्रीती एक्सप्रेस करता ती त्या आमगेले एक मनुष्य जवन आशिले जीवनाचे ते आम्ही एक पार्ट पळो येत आता आम्ही मनुष्य जावून आयल्यार आयल्यारी मस्त सकट धर्म पुरो पोर फर्स्ट म्हणजे हेल्थ आम्ही आमगे हेल्थ टेक केअर करू का कसं की आमगे हेल्थ देवान दिलेलं आमगे शरीर ताचे चांग रूपार आम्ही पळून घेवचे त्या वेळी आमगे धर्म म्हणजे संन्यासी वय जाऊन असल्यावर वय आमगेले फर्स्ट सन्यासी झाल्यावर वय तांगे तांगे देह हात आणि चांग रूपार पळून घेऊ का ते एक धर्म म्हणून पळ येतं सो एक प्रकार पळ येतं की आमगे धर्म आमगे शरीरा प्रती अश्या पुरो आमगे फॅमिली खातीर अश्या पुरो मुखार आमगेले कुलाक ते रश्श्या पुरो सो आमी पळोव येता की आमगेलो आंत म्हणल्यार न्ही आमगेलें फर्स्ट आमगेले शरीर रश्श्या पुरो तांचे थ्रू आमी हें सॅव कोर येत हेल्थ सम नांतल्यार आमगेलें कशें विंगट सॅव कोरचें एक वेळ कश्ट जावचे पुरो सो आमगेलें ते हेल्थ पळोवन घेवचें तें एक धर्मू आनीक एक सर्कल पडयल्यार न्ही आमगेली इमिजिएट फॅमिली आसच्या पुरो आमगेले तांचे आमी एक परिवारा भाग आसा ती तांगेले परती आमगेले कसलें कितें कर्तव्य आसा त्या आम्ही करचे त्या आम्ही धर्म मागीर आम्ही खंयचे एक समाज भाग असे पुरो ती ऑर एक विंगड लेखार पळयत आमगे कसं एक प्रोफेशन असे पुरो खंयचे आता आम्ही वचून काम करता ती ऑर खंयचे एक बिझनेस भाग घेता ती प्रोफेशनात तू तान तू करत कसं कसं करत असे कर्तव्य त्यावे आमगे धर्म मागीर एक देशा लेवलार एक पळयत आम्ही की आमगेले आयज आमगेले एक खंयचे एक देशाचे नागरीक जावन त्या आंगवेल कसं एक धर्म असता ते आम्ही कोरका मागीर एक मानवता लेवल देश मात न्हय आमी सगळ्यांक म्हणल्यार मनुश्य जेवण आशिल्ल का तरी आमगेले कसं की कर्तव्य आसा पुरा जन मनुश्यची आमगेले देशा भायर विंगड कंचे जातीचे आसो पुरो विंगड खंयचे देश आसो तो एक मानवतालेकार आमी कसं कोरका काय वाय आमगेलो धर्म आसो सो आमगेली हें धर्म पडलेल्यारी विंगड विंगड लेवल आर आमगेलो परिस्थिती तूं आमगेलें सिच्युएशन आल्याकार आसा चलरी तो आम्ही एक एक्झाम्पल घेऊ येते की आत्मा बाहेर एक सर्कल ड्रॉ करू येते की हा हे शरीरात सर्कल आपलं हे फॅमिलीच सर्कल कसं की हे समाजात सर्कल और कसं हे बिझनेस और प्रोफेशनल सर्कल पुरो मागीर ताजी भायली सर्कल पळ येतात हा हे समाजा खातीर ताजे की ना भाल होड सर्कल पळ येत हा देशा प्रती धर्म पुरा पशी होड सर्कल भायल्यान म्हळ्यार त्या द्यावाल कथिर ची मग कसं लाय का त्या आम्ही आता नेक्स्ट टेन मिनिट्स आहे कथिर मनावर या कसं लाय की पुरा अल्टिमेटली आम्ही पडलेल्या पडलाय ते आमका द्यावाल दोघ न मिळचे आता आम्ही कसं नाही आमगेल फॅमिली कथिर करता ती आमगेल फॅमिली मेंबर आमगेल कथिर कसं नाही करच्या पुरवते रेसिप्रोकेशन म्हणता पण गिव्ह अँड टेक आम्ही कसं की करतात आमगेल धर्माल्या कारी आणि तांनी आमगेल कथिर कसं नाही करच्या पुरवते सो ते फॅमिली भीतर जातात आता जॉब आगेल्यार आम्ही कसं की एक काम करता ती ताजी खातीर आम्ही खंची कंपनी खातीर काम करता ती ते आम्ही सॅलरी दिवचे पुरो आता आम्ही कसं बिझनेस करतात जे आम्ही कसं एक कसंट आमी कस्टमर खातीर आम्ही कोरच्या पुरोती ती आणि त्या बिझनेसान दोन आम्ही कस्टमर कसं की प्रॉफिट दिता ताजे आम्ही कसं करचे पुरो ती सो आम्ही एव्हरी सिच्युएशन आम्ही कसं धर्म पळयतात पळ्यात ते कसं की एक गिव्ह अँड टेक असं म्हणजे आम्ही कसं की करता ती आणि आम्ही कसं की ताजे बदला आम्ही मेळता जैसे पता खे लेवलर संगे मेलते पर्सन दिस इमिजिटली प्रीति फेमि दिन मेलटा फस्ट दुड्ड की जॉबोन प्रोफेसन मेलटा जलरीारी पुरा मेलच पड़ा इनडायरेक्ट कारण देवी मन दौर कि अल्टिमेटली की कसं लेवल आम कसं की लाइफ आम मिळत असतो आमगे फॅमिली लेवल आम कसं प्रीती मिळचे पुरो आमगे शरीर लेवल आम कसं की एक आनंद सौकर्य मिळचे पुरो आमगे देशा लेवल आमगे समाज लेवल आम कसं की पुरा मिळत असं पुरा मिळचे देवाल थ्रूची कसं की पुरा पुजी होड सर्कल भायले ना देवूची आणि ते देवाल थ्रूचे आमक पुरा जेव्हा मिळत आता त्यांची एक फॅमिली तू सांचरडू जन्मांत येतात त्यांचं एक होड रिस्पॉन्सिबिलिटी ते पुरा फॅमिली खात ते जन्म आयलारी मात आम्ही पळ येत की ते हासू कोणाक चढ जन्म आय अस ते येत की ती औसू अनेक मस्त रुपार सह करता तिगेले दूध त्या चार चारडा चारटा दिता ज्यारी आम्ही आम्ही येत की कशी त्या देवान ऑर्गनायज केलेल्या म्हणून म्हणल्या एक प्रकार पळ ते त्या खची ते चारडा दिलेले आसा

जाल्यार आम्ही पुरा पळो का त्या मनान की कसंकी की आसच्या पुरो फॅमिली लेवलारी देशा लेवलारी और जॉबा लेवलारी कसं की रिस्पॉन्स कसं म्हणतात प्रीती मिळच्या पूर्ण पुरो ते अल्टिमेटली देवान दिवचे आणि हे पुरो सान सर्कल सर्कलाचे पार्ट देवाले पार्ट हे एक मना विषय वरचे म्हणून कशी अर्जुना खाति कुरुवंश ते एक सर्कल आशिले त परिवार ताची की नाव होड सर्कल कसन आहे क्षत्रिय धर्म देव सांगता की तू क्षत्रिय धर्म पालन करी कुरुवंश सर्कल वै तुझे फॅमिली प्रती रिस्पॉन्सिबिलिटी असा की नाव व्होड विषय धर्म धर्मसंस्थापना काय तू कस एक समाजा प्रती तुला धर्म कर का म्हणून अर्जुना हे दोन्ही विषय विंगड विंगड डायरेक्शन पुल करता कुरुवंश ज्यारी देव कसन सांगता सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरण व्रज देव ह्या पॉइंटार सांगता की ते फॅमिली सर्कल अस क्षत्रिय धर्म सर्कल अस उडगास पुरा पशी होड सर्कल कुरुवंशा की ना परिवारा धर्मा किना आणि क्षत्रिय धर्मा किना होड सर्कल कसे नये माम एकम शरण व्रज हाव होड सर्कल म्हणून देव सांगता आणि तू मेगेल भक्ती करता अहम त्वाम सर्व पापे भ्यो हा तुका पुरा विषयांत तु, जन्मात तू तु, कसं नाय धर्म आसल्यार पुरो हा तुल रक्षण अर्जुना म्हूण सांगता so, सो हे श्लोक आज पळलेले दोन भाग आसा सर्व धर्मान परी आनी आणि माम एकम शरणम्रज मात सर्व धर्मान परी की ना होड विषय म्हळ्यार देवान सांगचे माम एकम शरणम्रज हा तुगेलं रक्षण करता एक आर्मीन तस एक आर्मी पोलिसांत तस एक जुनियर पर्सन असे कोणी आर्मीचे एक सोल्जर आर्मी असेख्य तागेल कसे नसले की ते सोल्जर आले एक इमिजिएट ऑफिसर असं पुर त्या इमिजिएट ऑफिसर सीनियर ऑफिसर असेल वयर कोणी एक जनरल असं पुर आणि जनरलच्या देशात तू ते पुरा पशी होमीच इंचार्ज असा ताल वस पूर आता पक्कने ते नॉर्मली सोल्जरांसन तो कोण आस आर्मीन तुझं आस भाग घेतला सैनिक तो तागेल इमिजिएट बॉस कसं सांगा ऐकुचे म्हणजे कोण ताल ऑफिसर अस जे पक्कने डायरेक्टली राय हाने येऊन सांगल्या री की तू अशी अशी कोरकात हे युद्धात हे कोरका अशी झाली की राय हन डायरेक्टली सांगले तेच सैनिका कशी मना येऊच्या न की ना हा इमिजिएट बॉस ऑफ सांगिले नाही पळोका म्हणून राय म्हणाय पुरापासी हायेस्ट लेवलार असे बाकी पुरा जना फॉलो करता कोण जनरल कोण सैनिक कोण ऑफिसर ते इम्पॉर्टंट की पुरापास हायेस्ट राय लेवलर तशींची कृष्ण हायेस्ट लेवलार असत इमिजिएट ना कसे सांगितले ते हें म्हणून सो एक आमी हें पळ येत हे अर्जुन कृष्णान हें गीत येणार तू अर्जुना सांगचे असं इट इज अ डायरेक्ट मेसेज फॉर असेल पुराजना की अर्जुना थ्रू की लायफान तूं मस्स सकड विशय असा पुरो ते आम्ही कोरका ति विषय नेक्स्ट फायट उलो येत ज्यारी इम्पोर्टंट माम एकम शरण व्रजय डायरेक्ट ऑर्डर देवाले की विंगड विषय करता करता मेगेल रक्षण केल्यारी अहम तो आम सर्व पाप्य बिओ हा रक्षण करतो म्हणून आता खंचे पळतना तीन लेवलात पळ फॉर एक्झाम्पल आता पळ येत की प्रल्हाद महाराजान प्रार्थना करचे असं भागवतमा तू की हा कसं कसं या संसारा विषयान तू सिरकून पडला म्हणून प्रल्हाद महाराज होड भक्त तो खसारा विषया सिरकून पडतल का खंडिता नाही जे ते मूड म्हणजे कसं नाशि भावना प्रल्हाद महाराजाला एक साधका रुपारी प्रल्हाद महाराजा कसल होड भक्तू आमगे शास्त्रांत पळोवचे मेळना जाल्यार प्रल्हाद महाराजा मूड कसं नाशिल्ले आम्ही हे विंगड विंगड पुरा भजन पळयतात पळय होड होड भक्तान बरयले तांतू तांनी सांगता ती की हांव हे सिरकून पडला अशी तशी म्हणून तितलो होड भक्त तांणी खंयच्याय विशयान सिरकून पडतात ना जाल्यार तांणी एक साधकाल भावनान ती प्रार्थना करची सो त्या एक लेवलार आमी पळोवया दोनूय एक विशय म्हळ्यार ते कसं की एक प्रिंसिपल असो की हां आम्ही केदने अलर्ट असू का म्हणून प्रल्हाद महाराज सांगतात केदने आम्ही कंच्या विषयावर सिरकून पडू शकतो मग ते प्रिन्सिपल आमगे लाईफांत कशी अप्लाय करू येतं ते आम्ही पळू का की आमगे जीवनात तू आमगे मस्तकड विषय असे पुरो खंच्या तू ते आम्ही केअरफुल असू का खंच्या खंच्या आम्ही वाट चुकून पळू येतं सो त्या प्रिन्सिपल आमगे कॉन्टेक्स्टांत पळू पळोयत सो तशींची आता ह्या त्या वनसांगचे आस पडल्या सर्व धर्मान परित्यज मामेकम शरण व्रज ते एक पर्टिक्युलर सिच्युएशनात तू अर्जुनाक सांगी नस देवान गीतेन तू की हे आता कोणचे तू युद्धांत भाग घेऊचे ते तुगे मोस्ट इम्पॉर्टंट ड्युटी हा तुक डायरेक्टली सांगता सर जाल्यार आता आमगे लेवलार पडले आमगे फॅमिली जॉब विंगड ससल सोशल एप्लिकेशन असे पुरो मात आता आमगेल कथेर हे मेसेज आमगेल कॉन्टेक्स्टात कसं नस म्हणल्यार आमगेलें विंगड विंगड आमी कसलें कसें ट्राय करता आसता ती एज अ स्टूडेंट आमी कसलें ट्राय कोरच्या पुरो ती आमगे स्टडीज कोरून आमी फॅमिली लेवलार कशें रिस्पॉन्सिबिलिटी कोरच्या ट्राय कोरच्या पुरो कोर ते चड उन्न चिकें जावचे पुरो ताची विशय चढ़ मनाक घेवन घोरून बसश्यानाच्या आमी आमगेलें बेस्ट कोरका जाल्यारी केद्यां आमी कशें कोरका हें पूरा सर्कल जा भायरी धेर इज द बिगर सर्कल देवाल विषय वी फोकस ऑन लर्निंग आम्ही कसं कसं विषय आता जीवनात अनुभव जाता शिकता वच येत एव्हरी डे कसं कसं नव शिक्षा पुरा जनाल थ्रू अलर्ट असले कोणाल थ्रू कसं नाही नव शिक आमगे धर्म करता वता परिस्थिती मूव ऑन आवर जर्नी मुखर शिता वचेत खंचे कंच, टू अ बिगर सर्कला विषय म्हणून देवा थ्रू वत्ता वचेत पुरा विंगड विंगड धर्मचे देव सांगता की भक्ती म्हणजे धर्म नाही पराधर्म म्हणून म्हणजे या भागवत मान तू सांगील अस सा, परो धर्मो यतो भक्तीर अदोक्ष जे ही भक्ती अदोक्ष किर देवाल कथेर हे धर्म नाही परो धर्म सो सांगताच तुम्ही रिपीट करू करू येत सवय पुमसा परो धर्मो यतो भक्तीर अदोक्ष जे तुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती सवय पुंसा परो धर्मो

त्या आम्ही फॉलो केल्या कसं जाता आत्माक यय सुप्रसिद्ध ती म्हणून म्हणजे एक भारी एक प्रसन्नता जाऊन ते आम्ही एक आनंद अनुभव करीत या भक्तींत तू या परधर्म आम्ही फॉलो केल्या री भक्तीर जे त्या आमक ययात्मा यय आत्मा सुप्रसिद्धती म्हणून सुप्रसिद्ध ती म्हणजे सॅटिस्फाईड नाही कम्प्लिटली सॅटिस्फाईड जगित आम्ही लाईफातून ययात्मा सुप्रसिद्ध ती आम्ही फॉलो करता ती म्हणून सांगील असं मात हे धर्म नी तू अशी नाही की ह्या केल्या ह्या सोडून वतताले और केल्या हे सोडून हार्मनी असतात तू तंतु कसं नाही द्वंद ना अशी ऑफकोर्स कसं ना एक्स्ट्रीम सिचुएशन येऊच्या पूर्व कसं की एक, एक चॉईस का की हा हे परधर्म सिलेक्ट करत कसं की त्या सिच्युएशन चूज कर बट नॉर्मली करॉर्मली पळत की धर्म नी पराधर्म ओटू चलता पांडव पांडव जेव्हा ना तिला पराधर्म देवाल भक्ती करतात धर्म सोडणी युद्धांत भाग घेऊन युद्ध पराजित झाली कौरव ताजी नंतर कस धर्म शिलो ते पूरा कौरव जनाले कसं कसं ते अंतिम क्रिया ते पूरा कसं क्रिया आशिली ते पूरा केली त्यांनी युद्धानंतर धृतराष्ट्राल वय सन्मानान त्यांनी धृतराष्ट्रा काही कसं जाऊ काशील ते तांगील धर्म म्हणून केले नाही त्यांनी रिवेंज मेंटॅलिटी म्हणून कसं पुणे कर नी तांगील त्या परिस्थितीत कसं धर्मस असं ते केलं नाही आणि देवाल भक्त शिलींत वय जे तांगील कसं ते धर्म असं ते केले नाही त्यांनी आणि देवान तांगील रक्षण केलं विंगड एक दृष्टांत पळयता मी कशी गोपीजन ते देवान ते फ्लूट वाजेल दिता तांगेले फॅमिलीज सोनू गोपीजन देवाले देवाले ते आकर्षित जाऊन देवाले भक्ती करता आशिल्ली ती म्हणून आम्ही भागवतमान पळू येत त्यांनी तांगेले पराधर्म धर्म फॉलो केला की देवाल भक्ती पुरापुशी होडी म्हणून त्यांनी इमिजिएटली चूज केले की त्यांनी पराधर्म चूज केल्लो म्हणून जर देवान तांगेले कसं रक्षण केले तांगेले कसं फॅमिली रिस्पॉन्स कसं हॅन जल्मे ना देवान छाया गोपी केले छाया गोपी म्हणजे तांगे फॅमिली दिसले की ती गोपी तंगे तू घडगड असत म्हणून म्हणजे देवान गोपी जन्म त पराधर्म केले म्हणजे देवाला ते फ्लूट ऐकून ती भक्ती कते भक्त इतकीशीवालिला की होड भक्त ना ती देवाल सेवे खात्री चमकली ती ता एक फॅमिली लेवलावर कस जाऊन देव छाया गोपी जाऊन म्हणजे देवान त्यांशन केले म्हणून आकर्षण केले त रक्षण केले स्वामी पुढे येतात धर्म आणि पराधर्म करता ती देव पुरारकारी आम्हाला रक्षण करता आणि धर्म चांग रूपार करू येत पराधर्म चांग रूपार करू येत तशी देव पळवून घेतात एक पंतच एक प्रभुपात स्वाम्याले एक्झाम्पल पळू मी आम्ही प्रभुपात स्वाम्याले अमेरिकांत अमेरिका मस्त हे भक्तीचा प्रचार जाता मस्त जे नाशिली ती त्यांना ते देवस्थान खंयची एक सेंटर आहे आपल्याला मस्त जेव्हा बैल मनशी आशिल्ले तांक चेडू आशिल्ले की सांसान चेडू ताका तांगे पुरक सने सेव आशिल्ले म्हणजे बुकाचे वितरण करचे ऑर विंगड कसं वचून करून सेव करचे तेना त्यांनी कसं करता आशिल्ले म्हणजे पुरा सांसान चेडू आशिल्ले के तांक तां पुरा एक एक कडेन दौर न्हू एक कोण की पळयता आशिल्ली ती आणि त्यांनी पुरा सगळो दिवस भायर असता आशिल्ली ती केन्ना प्रभुपाद स्वामी ते सेंटर आयली ती तांकां अशी न्ही की तांकां खुशी जाली हा तुम्ही पुरा चेडू सोडू सांगी भक्ती प्रचारा वता असा ती म्हणून रोहुपात स्वाम्या खूप आयल का रोहुपात स्वाम्यान सांगले की या पूरा चेडू आम्ही मुवमेंटात आयली आम ती सांसांज चोडू तानी भारी स्पेशल जावन असं ती नॉर्मल नॉर्मल चेडू तांणी स्पेशल चेडू वा आणि तांगेल सॅव कोरचे देवाले देवस्थान तूं विग्रह पूज तितलेंच इम्पॉर्टंट ते सांचेडुवाल सेव करचे म्हणून आता विंगड कार्यांत भाग घेऊ का म्हणून चेडूवाल्या सॅव करया ती त्या देवाक विग्रहात मणकेची विग्रहात पूजा केल्या ते भटमाक्टली वाले सांचेडूळा पळून घेवचे तितले इम्पॉर्टंट म्हणून प्रभुपाद स्वाम्यान सांगले म्हणजे आम्ही पळू येतात प्रभुपाल स्वामी दृष्टांतानं की आमगे भक्तीच कसं आमगे लाईफात कसं सिच्युएशन असं पळ कारण तू पूरा इन्क्लूड जाता भक्ती म्हणजे बुक डिस्ट्रीब्युशन मात नाही नामस्मरण मात करचे नाही और फॅमिली इंत पूरा नमुने आमगे कसं धर्म असं पळ ते आम्ही पूरा त्या भक्ती ओटू कनेक्टेड जाता आमगे जॉब जा आमगे सर्विस आमगे फॅमिली अशी कसं नाही तें म्हणतात पळ विंगड विंगड नाही ऑफकोर्स कसं नाही एक्स्ट्रीम सिच्युएशन जाऊन टेंशन जाऊच्या पोरं की ह्या की तें म्हणू त्यात ना चूज करू का पडता चले नॉर्मली असं सिच्युएशन असं ना आणि आमगे धर्म नी पराधर्मांत कसं नाही कॉम्पिटिशन ना की आमगे फॅमिली खात्री आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी करतात त्यावर आम्ही जॉब करता ती त्यांना आमक भक्ती करू जायना ना ना हे डिजिटल नाही म्हणतात पण भक्ती म्हणजे डिजिटल नाही की ह्या एक जाल्ले त्या जाल्ले म्हणून ना म्हणजे अशी केल्या भक्ती तशी केल्या भक्ती नाही ह्या नाही पूर आम कसं रिस्पॉन्सिबिलिटी धर्म आम्ही करता करता आम्ही हे एक मन आवरचे की पूरा हे बिगर सर्कल आवट कनेक्टेड असत पर धर्म भक्ती ओटूज कनेक्टेड असा ते लाईफ कसं ऍक्टिव्हिटी करतात पण ते भक्ती कॉम्पिटिशन नाही भक्ती ओटूज ते करचे विषय म्हणून पळत सो कसं ड्युटी असे कोणाले फॅमिली तू हेल्था रिझन कोणी शिकवले जॉबान कस नाही बिझने कसं प्रॉब्लेम असे पूर्ण कसं कसं रिस्पॉन्सिबिलिटीज करता ती आमक ह्या मनावर की आम्ही कसं नाही करता ती हो आणि कसने कस मिळताशे पूर भगवद्गीत मेसेज म्हणाली आम्ही करता ती और विंगड ज कस की इमिएट रिजन कळत आम्ही करची नाही और हम कसं नाही मिळता ते इमिजिएट कसं दिसतं तशी नाही ते आम्ही ते बिगर सर्कल आउट कनेक्शन पळोक की आम्ही कसं की आमगेल कर्तव्य करता असं ती ते आम्ही करची म्हणून आमक दिसचे ना जग ते देवान आमगेल करण करून घेऊचे देवान आमक ते करची खात शक्ती दिल्या ते कनेक्शन आम्ही विसरचे ना कृष्णा इज आर मेंटेनर तो आमगेल पोषण करता असं आम कसं लाईफाच्या अवकाश त्या दिसता असं आमगेल पुरा स्मॉल सर्कल्स असत पण फॅमिली जॉब Uh, देशा प्रती प्रति कस ते पुरा आमक कस को करू मेळता ते पुरा मेंटेन कस नाही त्या बिगर सर्कलान आमगे वर्टिकल रिस्पॉन्सिबिलिटीज अशा पुरो देवाल खातीर देवाल खातीर आम्ही पुरा करतात ती आणि आमच्या हॉरिझॉन्टल लेवलवर मस्त सकट रिस्पॉन्सिबिलिटीज अशा पुरो फॅमिली मग आम्ही पळय येतं की आम्ही ते देवाल ओट कसं त्या कनेक्शन आम्ही पळयल्या ती तर आम्ही पुरा कसं करता ती त्यांना आमकां कळतं की ते सिंबॉयटीक म्हणून ते परस्पर ते ओटू करचे म्हणून सो आमगे लसूक आहे की आम्ही कसं एक लाईफ करता असतात ते हे अल्टीमेट कसं कंक्लुजन म्हणजे की भगवत भगवद्गीताचे की थिंग्स विल बी ओके इन द एंड कसं नाही जस्ताना लास्ट टायम देऊ आमकं जावक आशिल ते मन दिले हे एक भारी एक एनकरेजिंग एंड भगवद्गीताचे आता आम कसं नाही दिश्या पुरो की लाईफात मग सम नाही म्हणू तसले ते एंड नाही कसले की एंड आर पुरा सम जत्ताची कृष्णाला पूरा जनाल आमगे एक एक व्यक्ती खातीर देव आम्ही देवाल अंश आमगे एक एक व्यक्ती खातीर देवाल प्लॅन अस आणि वी आर ऑल वर्क इन प्रोग्रेस कृष्णाल प्लॅन आमगे खातीर केदनाय फेल जायना लाईफ म्हणतात पण मल्टी पार्ट ड्रामा आता आम्ही ड्रामाचे एक भाग पळयत असत आम्ही एक भाग पळून आम्ही हे दिसचं ना जेव्हा मेगेल यांच या ना हे ड्रामाचे आणि पार्ट बाकी असं आणि पार्ट बाकी असं आणि एंडार कसं जात पुरा जना लाइफ कस जाता कस ना अर्जुनानं अनुभव केलेला आहे त्या आम्ही पुरा जनान आमच्या लाईफात अनुभव करू येत आम्ही हे श्लोक रिपीट करून एंड करता तुम्ही रिपीट करू काय करू येत यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर् ध्रुव यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूती ध्रुवा योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर श्री विजयो भूती ध्रुवनीतीर्मतीर्म म्हणडान एंडांतू खै देवाल आम्ही भक्ती कनेक्टेड असती खंडितची कृष्ण म्हणारी ते आम्ही सक्सेस असची श्रेय विजय भोतीर सक्सेस असा विक्ट्री असा एक्स्ट्रा ऑर्डनरी पॉर असा पूर असा देवाला संद देवा सांगश दिस इज माय ओपिनियन म्हणून मतिर मम हे हा सांगता असा सो so, ब्रॉडली पळू येत की धर्म म्हणजे ड्युटीचे म्हणून सो so, सेशन हा आगार आप कसं नाही कॉमेंट फीडबॅक असं सांगितलं हा एक पाच मिनिटां दोन मिनिटां समराईज करता आज आम्ही धर्माविषयी कसं उल सो फर्स्ट पॉइंट घेतलेली म्हणाऱ्या की so आम्ही ते श्लोक पळले सर्व धर्मानपरी ते एकम शरणम व्रज त्या पळले त्याच्या विषयातून आणि विषय हो आम्ही पळले की धर्म म्हणाऱ्या सस्टेन कसं करता खमित्त लाईफात मुखासूनस ती मात विंगड विंगड धर्म आसशे पुरो जाल्यार मेन पॉयंट म्हळ्यारी की आमी देवाला हंशस म्हळ्यारी आमगे ती एक गूण आसा आमगेलो धर्म म्हळ्यारी आमी प्रितीन सेवा भावान करता ती खंयचेय पशु असो कसने असो केन्ना एक आत्मस म्हळ्यार तागे लागून तूं त्या सेवा भावाचे आनी प्रिती कोरची वृत्ती आसता आमी पणय एग्जाम्पल की वाघ वय जावन आसता पुरो तो विंगड जेन्ना मारून खातालो जाल्यार तागेले चेल्डुवा खातीर तो कसून एक सेवा भाव आनी प्रिती दाखोवन दिता तें पळयल्यार म्हळ्यार ते आत्माचें एक लक्षण आसा म्हण सो आम्ही कसं की एक करत चिता आमगेल त्या आत्मा जोडसून आमगेल त्या एक धर्म असं म्हणून पळेल मग ते आम्ही धर्म कसे एक्सप्रेस करता ती आम्ही पळेल की आम्ही आमगेल फर्स्ट एक लेवल आर देवान आम कसं की एक शरीर दिला ताचे एक चांग रुपार आम्ही पळोचे ते एक धर्म आमगेलो म्हणून ताची मुखार आम्ही खंचे एक परिवारान तू आशे पुरो ती त्यांगेल प्रती आमगेल कसं धर्म असं कर्तव्य स त्या एक आमगेल धर्म असे पुरो मागीर आमगे कसं फॅमिली प्रोफेशन कसं बिझनेस असे पुरो ताजी प्रती आमगे कसं कर्तव्य असं एक धर्म असं मागीर आम्ही पडले समाज देश हे पुरा म्हणतात पडले एक सर्कल ज आमगे आत्मा वैर कसं आम्ही धर्म करता ती म्हणून जर आम्ही पळू येत की अल्टीमेटली आमगे कसं आम्ही फॅमिली तू आदान प्रदान जाता आमगे फॅमिली खात आम्ही कसं की करता ती फॅमिली आमगे खात कसं की करता और आम्ही जॉब करता ती तांतो आम्ही कसं की दुड्ड मेळता बिझनेस करता तांत कसं की प्रॉफिट मेळचे पुरो ये पूरा आमी कसन की करता ना आमके एक रेसिप्रोकेशन मिलता फैमिली लेवल आ रही समाज लेवल आ रही और है। मत आमी ये एक आमी विजन डेवलप कर का ये पूरा सर्कल अभी तक कस आदान प्रदान आमी करता तो पड़े ते आमी अल्टीमेटली ते आमका देवाल त्रुची मिल जाए मु आमी एक एग्जांपल पड़ेला है कि एक कंचे एक फैमिली इंसान चढ़ जाओ पूरा ते हांव सू तिगेले एक रिस्पोन्सिबिलिटी ती त्या चार्डा खातीर पळोवच्या खातीर आनी ती तिगेले दूद पिवय त्या चार्डा खातीर जाल्यार आमी पळय येता वय इन अ इमिजियेट वे ती हांव सू पळयता आसत जाल्यार तें हांव सून मना वर येता की तें चर्ड वय देवान दिलें आनी तें शिगेल शिगेल शरिरा भितर तें दूद उत्पन्न जालें ना तेंवूय देवान दिलें सो आम्ही एव्हरी सिच्युएशन लाईफात पळत की कसं नाही इमिजिएटली करतात कसं की इमिजिएटली मिळतात पूरा कनेक्टेड इज द बिगर सर्कल बियोंड द इमिजिएट वॉट एव्हर वी से देर इज अन अल्टीमेट कनेक्शन ते आम्ही पळचे शिकू का म्हणून त्या गीत गीता अध्ययन केलं चित्ता दृष्टी मिळता म्हणून सर्व धर्मान परि ते इम्पॉर्टंट माम एकम शरणम व्रजी एक दृष्टांत पळले की कशी आर्मीन तू हायर की असे पुरो ऑफिसर सिनियर ऑफिसर मात पुरा पशी होड कोण राय ताणी सांगले सी सीता पुरा जनान फॉलो कर का सर्व धर्मान परित्रिज्य मामेकम शरणम रज तो डायरेक्टली देव पुरा लेवल्स कट कोण अर्जुन सांगता आणि अर्जुन थ्रू आमक सांगता सा गीता तू मामेकम शरणम रज म्हणून की इमिजिएट ऑथॉरिटीज आमगे लाईफ अंत मस्सकड असे पुरा विंगड धर्म फॉलो करताची त्याला गीता दावन कसं दिलेले ते आम्ही मनावर का म्हणून पा कि शास्त्र मस्स सकट लेवल पे कॉन्टेक्ट कसान पाच्युएशन तू तीस पी सिचुएशन तू परिस्थित तू रिस्पॉन्सिबिलिटीज सकट रिस्पोन्सिबिलिटीजूडं एज अ एज अ और बिजनेस जॉब आज फैमिली रिस्पॉन्सिबिलिटी कसानी कसान जागत बेस्ट कर विषय तू चल विषय है ना सहन कर वी हॅव टू रिमेंबर की कसं आम्ही स्टेप बाय स्टेप टुवर्ड्स द बिगर सर्कल वता म्हणून कसं नाही लाईफात अनुभव जाता कसं शिक्षित घेव येत आणि भक्तीचे पथारी मुखारसीता वच येत कसले की भक्ती म्हणजे धर्म आम्ही पळलेले पर पराधर्म म्हणून भक्ती सवय पुमसा परो धर्म येतो भक्ती राक्ष जे धर्मा की ना ओढ पराधर्म म्हणून कनक्लूड करता आणि हे पळलेले की पराधर्म आणि धर्मान कॉम्पिटिशन ना ते दोनी जाता जगता पांडव जेव्हा पराधर्म फॉलो करता असले त्यांनी देवाला पूरा पशी चांग भक्त देवा असांडव पांडवा म्हणजे भक्त ना ती जे भक्त करताना कसं धर्म असं पूरा पूर्ण पालन केले तृष्टी पळले सो त्यांनी आम्ही पळू येतं आणि गोपीजाल विषय पळले की त्यांनी पराधर्म सिलेक्ट केले देवांना फॅमिली लेवलावर केले सो रक्षण परा धर्म परा धर्म आणि धर्म करताना देव रक्षण करता आणि पळयलें की प्रभुपात स्वाम्यान तांगे शिश्यांक एक पंत सांगले कोण की तांगे चेडू हा वैर सहान चेडू असले त्यान दि सहान चेडुआ त्या देवान दिलेले आता तषय तंगेल, तंगेल, तंगेल विषयी कसने कर्तव्य करचे तिथे चांग रुपार तांगे लालन पोषण करचे ते प्रभुपात स्वाम्यान सांगले की त्या मंदिरात विग्रह विग्रहा पूज केले लेवलारीची म्हणून कसले की त्या देवान दिलेले म्हणून so प्रभुपात स्वाम्याने दाखवून दिलेलं असं की कसं कसं धर्म भक्ती लाईफात कनेक्टेड असा अशी नाही की ह्या के केल्यार भक्ती आणि ह्या केल्यार भक्ती नाही बुक डिस्ट्रीब्युशन केल्यार भक्ती जप केल्यार भक्ती विंगड कसन केल्यार भक्ती नाही धर्म पराधर्म ओटू चलता असा ते आम्ही मनावर आनी आम्ही केत ना धर्म करता आसता ती तांतू चिके चड उन जावचे पुरो जाल्यार आमी मना वर येता की कृष्णाले एक प्लॅन असं आमगेर पुरा जनाल खातीर मन मनांत एक प्लॅन असं आणि त्या पुरा प्लॅन देवाल इन द एंड इट विल बी ओके इट इज नॉट ओके जाल्यार इट इज नॉट द एंड आणि एक कसं की असं आमगे लाईफ एक मल्टी पार्ट ड्रामा आम्ही एक पार्ट ड्रामाच पळोवन आम्ही कंक्लुजनार येऊ का म्हणून ना आणि मुखारसून कसं की देवाल प्लॅन असं सो आम्ही कंक्लूड करता आणि हे पळयलें की कसलें आमगे लायफ आसा सिचुएशन आसा आमी केन्ना भक्ती पथार वता ती आमगेले धर्म आणि पराधर्म करून मुखार सिता वतात आमगे लायफान तूं कंक्लुजन कशी भगवत गीतान तूं कृष्णान सांगिल्ल आसा तेंची आमगे लायफान तुवें तेंच कंक्लूजन आसतलें यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयभूतीर धुव नितिर मतीर मम हांगा रा पयता कसने फीडबॅक तुम्ही कॉमेंट कसं नाही शेअर करू काही करू येतात बजे अम्ही सांगता की मातरुण पित्र ऋण देवऋण ऋषी ऋण हे पुरो असं करून आम्ही तिरसुका म्हण सांगत जे आता हे ऋण तिरसुचे आम्ही कंची धर्म करता करता तो धर्म परो धर्म तांतो मेलस म्हणता हो तुम्ही वाय एक्झॅक्टली exactly. सो so, आम्ही हे सायन्सिस मलारी की हे पुरा असं गेले लाइफ मध्ये एक परिस्थिती दावन दिलेलं असं आम्ही कसे पळले कसे दावल ज्यूरिसडिक्शन बाहेर कसे ना पुरा दिवशी त्या देवाल शक्तीची आणि आमगेल कसं परिस्थिती तस ती आम्ही त्या तुम्ही सांगल्या म्हणते विंगड विंगड ऋण असं ते आमगेल आम कितले बेस्ट जातात आमी करता वचेत आम्ही परफेक्ट जाऊच्या साध्य ना कसं की आम्ही मनुष्य लेवल आरम केलं मस्त सगळे इम्परफेक्शन इंप, असते आम्ही कसं ट्राय करता नाही एक पण त्या सक्सेसफुल जाऊच्या पुरो आम्ही कसं नाही करता ना, ताका भटमा मानव पूज करता पडल्या लास्ट आर सांगचे असं हा केलेली क्रिया आणि कसं नाही चढ उण जाले असल्या पुरो देवान क्षमा कोण कोण देऊ का म्हणून कसं की आम्ही कसं नाही ऋण आमगे पावचे ट्राय करता ते आमगे फॅमिली प्रती अशा पुरो आमगे पॅरेंट्सा प्रती अशा पुरो आमगे फॅम कसं नाही असल्या कसं नाही पुढे चढ उण असतं जाल्यार ते चढ उंच त्या मना करचे करता वचे जे आम्ही देवाने दिलेले आणि त्या कसं करतात पळय ते आम्ही कनेक्शन असा देवाला ते पुरा कनेक्टेड असा देवा ओटू म्हण आजी आजी गिरीराज महाराजाले एक सेशन असं राधा गोपीनाथ म्हणजे सिमिलर क्वेश्चन पुरा कनेक्टेड महाराजान अशी सांगले की आम्ही लेखच्या पुरो की यज्ञ करचे म्हणजे ते देवाल भक्ती म्हणून यज्ञा पुरो सामग्री एटू करची पडलाय ते सामग्री ओट्टू केलेल्या निमित्त यज्ञ करू जाता सो पूरा विंगड विंगड धर्म करतात पण पितृण मात्र सामग्री ओट्टू केल्या म्हणकेची आम्ही ते आम्ही कसं त्या देवा विषयी करतात तेज्ञ यज्ञ जाता एक्सप्लेन केले सो या पूरा कनेक्टेड असा धर्म परराधर्म हे सिम्बॉटीक असा अशी नाही की हे केल्या त्या कनेक्शन पळ का माताजी थँक्यू थँक्यू आणि कोणा कसं नाही कॉमेंट करू की आम्ही असले कसं नाही पुणे एक टॉपिक हे नऊ वर्षांत गीता और पिंगडकांचे आम्ही सत्संग करता वचा आम्ही कृतज्ञ असं की सहान किंचित रुप करचे मिळेल असं पुराजनक भारी धन्यवाद असं कसं नाही कॉमेंट कसं नाही क्वेश्चन असल्या राहते तुम्ही चॅटबॉक्स घालता और मुखार व्हॉट्सॲपारी घाल येतात आम्ही काय ॲड्रेस करचे ट्राय करतो सो पुराजांना काय धन्यवाद की आज न्यू इयर आधी दिवस वाई तुमचे बिझी स्केड्युल दाखवून तुम्ही टाईम करून काढले नाही तुमगेल होळपण दाखवता की कि तुम्ही कितली ह्या एक देवाल भक्ती खात्री आणि सावकरच्या खात्री तुमचे प्रती रुची असं म्हणून तुम पुराजना धन्यवाद आम्ही हे एं सेशन एंड करताना तीन पंथ हरे कृष्णा महामंत्र म्हणून हे एं सेशन एंड करूया हे आणि आईचे सेशन आणतो कसं नाही चढून जस ऐकतना देवांम दिवका म्हणून देवाला मागून घेऊया आणि कशी आम्ही गीतांत पळले की आमक मस्त सकार धर्म असा जाल्यार ते पराधर्म म्हणजे भक्ती त्या आम्ही भागी दिल्यारी आमगे दिल्यारीगे जीवनात पुरा विषय छान रुपार कोर ते देवान सांगल्या म्हणजे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय पुरा जन लाईफ तू एक सक्सेस एक चांग रुपारी जीवन करचे श्रीय म्हणतात श्रिय विजय ते आम्ही पुरा मिळत देवान सांगले म्हणके देवाल पुरा जना खात्री खात्री प्लॅन असं देवालयच मागून गेमा सेशन एंड जाताना कळकळी कल न मंत्र म्हणताना की देवा तुकेल सॅव भाग आम आम्गे कसं नाही परिस्थिती असल्यारी चेडून असल्यारी देवा तू क्षमापण कोण देऊन आम्ही किंचित कसं भक्ती करता ती स्वीकार कोरका कलकलीन प्रार्थना हरे कृष्ण हरे कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा पुरा धन्यवाद तुमसे हरे कृष्ण